नीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि बाबा देव नाही तर ते संत असू शकतात, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलंय काय म्हणाल या वक्तव्या? खरं म्हणजे त्यांच्या पहिल्यांदा वक्तव्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात त्याची निंदा करतो, निषेध करतो. सातत्यानं साईबाबांच्या बद्दल असे काही वक्तव्य करण्याचं जे काम सुरू आहे हे मुळातच अतिशय चुकीचं आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्याकरता हे जे महाराजांचं जे थोतांड मांडलेलं आहे, खरं म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं? अंधश्रद्धा निर्मूलन कार्य संघटनेनं त्यांना दिलेलं आव्हान ते स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून जे स्वतः हे बाबा लोक स्वतःच देवाचा रूप घेऊन लोकांना लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात, माझी शासनाला मागणी आता अशा लोकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. हे एक तर धार्मिक तेढ निर्माण करताय, सामाजिक अशांतता निर्माण करताय. ज्या कोट्यवधी भाविकांचा श्रद्धास्थान आहे साईबाबांमध्ये, आपण बाबांनी जर माणसामध्ये परमेश्वर पाहिलेला होता म्हणून तर सबका मालिक एक म्हणून आपण त्यांना म्हणतो. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मला वाटतं एखाद्याच्या श्रद्धेवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही आहे. खरं आपला महाराष्ट्र तर ही संतांची भूमी आहे आणि संतांनीच खरं म्हणजे आपण लोक कल्याणातून लोकजागृतीतून या राज्यामध्ये समाज उभा करण्याचं काम, एक संघ समाज उभा करण्याचं काम केलं आहे आणि त्या संतांमध्येच आपण देव पाहत आलेलो आहोत. मला वाटतं हे तथाकथित जे महाराज आहेत यांचा जो वाचाळपणा बंद झाला पाहिजे, कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांना काय धर्माचा प्रचार करायचा उच्चार भिंतीत करा, परंतु दुसऱ्याचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही आहे.